महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। महिला आर्थिक विकास महामंडळ अकोला द्वारा स्थापित प्रगती लोकसंचालित साधन केंद्र कार्यालय मूर्तिजापूर यांच्या वतीने युनिसेफ मार्फत मिळालेल्या कोविड-19 जनजागृती शिबिराचे उद्घाटन शुक्रवारी 24 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार अविनाश बेलाडकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे व्यवस्थापक अमर डोंगरे तर प्रमुख अतिथी म्हणून संरक्षण अधिकारी प्रदीप टाक, पॉवर ऑफ मीडियाचे अकोला जिल्हा प्रमुख पत्रकार बाळासाहेब गणोरकर, पत्रकार देवानंद जामीनकर, पत्रकार अजय प्रभे, पत्रकार मिलिंद जामीनकर इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, पाहुण्यांचे स्वागत मास्क देऊन करण्यात आले। कनोपी कार्यक्रम मूर्तिजापूर पंचायत समिती समोर बाजार येथे लावून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पूजन करून सादर कॅनोपीचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा चार्ज मुकुल मुंगल, सिरसो ग्रामपंचायत सरपंच जय तायडे, पारदर्चे सरपंच विनोद मानरकर इत्यादी उपस्थित होते। कोविड-19 जनजागृती स्वयंरोजगार निर्मिती मास्क विक्री केंद्र कॅनोपी मध्ये 310 व्यक्तींनी कोरोनाविषयक जनजागृती, वाटप लसीकरण झाले की नाही, पॉम्पलेट वाटप लसीकरण झाले की नाही नोंदी घेऊन माहिती देण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार समाधान इंगळे, सूत्रसंचालक शशिकांत कोबरांगडे तर आभार सहयोगिनी अर्चना सुक्रे यांनी मानले। आवाज टीव्ही न्यूज साठी बाळासाहेब गणोरकर, मूर्तिजापूर।